थोड्या वेळापूर्वी याच रस्त्यावरचा आम्ही या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ दिला होता. अत्यंत मोठा खड्डा असल्यामुळे या ठिकाणी अनेक गाड्यांचे सर्व टायर फुटत आहेत. या ठिकाणी हे जे गाडी समोर दिसते याही गाड्याचे दोन्ही टायर राईट साईडचे फुटलेले आहेत. ही जी गाडी आपल्याला दिसते या ठिकाणी मारुती स्विफ्ट, याही गाडीचे टायर फुटलेले आहेत. एक आपल्याला या ठिकाणी गाडी दिसते आहे, याही गाडीचे दोन्ही टायर या ठिकाणी फुटलेले आहेत. आत्ता जस्ट हे दुसरी गाडी आली, याही गाडीचे दोन्ही टायर फुटलेले आहेत. यानंतर ही पाचवी गाडी आहे, याही गाडीचे टायर फुटलेले आहेत. म्हणजे अगदी 5 मिनिटामध्ये जवळपास 5 गाड्याचे टायर या ठिकाणी फुटलेले आहेत. मी जे नेहमी सांगतो की अत्यंत धोकादायक असणारा हा साताऱ्यापासून पुण्याला जाणारा रस्ता हा हायवे बेंगलोर हायवे म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व वाहनांची अडचण या ठिकाणी येत आहे. या ठिकाणी जवळपास कुठलंही टायरचं दुकान नाही. दुर्दैवानं प्रत्येक गाडीमध्ये एकच स्टेपनी असते, परंतु दोन्हीही टायर या ठिकाणी फुटलेले आहेत, त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जवळ असणाऱ्या पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही या ठिकाणी कळवलेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पोलिसांनी पाहणी करून गेलेत. लवकरात लवकर ते या ठिकाणी कारवाई करण्याचं त्यांनी या ठिकाणी सूतोवाच या ठिकाणी केलेलं आहे. तरुण भारतचे आमचे मित्र दीपक प्रभावळकर यांना या विषयाची संपूर्ण माहिती आम्ही थोड्याच वेळापूर्वी फोनवर या ठिकाणी देऊन त्यांना सर्व फोटोग्राफ्स या ठिकाणी पाठवलेले आहेत. त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर किंवा उद्याच्या पेपरमध्ये आम्ही हा विषय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. आणि उद्या सकाळी चंद्रकांतदादा पाटील यांना आम्ही या विषयाची संपूर्ण माहिती व सर्व व्हिडिओ या ठिकाणी देणार आहोत. आपण पाहू शकता की एका सरळ लाईनीमध्ये या ठिकाणी 5 गाड्या लागलेल्या आहेत. आणि यापूर्वीही 1 तासामध्ये किमान 13 ते 14 गाड्याचं या ठिकाणी अशाच प्रकारचं टायर फुटून मोठा धोका या ठिकाणी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी सातारा ते पुणे या हायवेने जाताना अत्यंत सावधानपूर्वक आणि काळजीपूर्वक या ठिकाणी गाडी चालवायची आहे.